संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मंचर या संस्थेने शेतकरी व्यक्तींच्या जमिनीवर बोजा सरवून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे केली होती. या संदर्भात सोमय्या यांनी दिनांक 5 रोजी मंचर येथे पत्रकार परिषद घेऊन सदर पतसंस्थेची मागील 3 वर्षाच्या कारभाराच्या चौकशीसाठी प्रयत्न करणार असून सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही असं सांगितलंय. छोटे शेतकरी खातेदार यांची प्रत्यक्षात भेट झाली. काही लोकांना इथे मी प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलवलं होत आणि त्यांच्या तक्रारी आल्यानंतर ऐकल्यानंतर आश्चर्यचकित झालो आहे. पतपेढी ही एका पिढी सारखी चालवण्यात येते का? जागा, त्याचं मूल्यांकन, त्याचं डॉक्युमेंटेशन, एकाच कागदावर अनेक कर्ज, एकाच्या नावाने कर्ज आणि दुसऱ्याच्या खात्यात जमा, पैशाची हेराफेरी, अफरातफरी. आता तर फक्त या संस्थेचा 14 शेतकऱ्यांनी तक्रार केली होती, त्याचा स्पेशल ऑडिटचा आदेश देण्यात आला आहे. पण इथे या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर मला खात्री झाली आहे की फक्त 14 शेतकरी नाही, या पूर्ण पतपेढीचा गेल्या 3 वर्षात 2019-20-21-22 आणि सध्याचा कारभार आता स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट व्हायला हवे आणि या फॉरेन्सिक ऑडिटचा आदेश निघावा यासाठी मी प्रत्यक्ष पाठपुरावा करणार. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं दमन केलं जात आहे, मी आज पोलीस अधिकारी, रजिस्ट्रार यांची पण प्रत्यक्ष भेट घेणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहे. आतापर्यंत झालं तुम्ही पाहत होता, पण आता जर या कुठल्याही शेतकऱ्यांवर जर दमन करण्यात आला तर गाठ माझ्यात येईल. पोलिसांनी सरकार कुणाचाही असो, पण शेतकऱ्यांवर जर स्थानिक स्तरावर लूटमार चालू असेल, फसवणूक चालू असेल, तर किरीट सोमय्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहणार. हा विषय याचे 2-4 दिवसात आणखीन कागद आले तर मी कोऑपरेटिव्ह कमिशनरशी पण बोलणार. मी जिल्ह्याचे SP अंकित गोयल यांच्याशी या विषयात चर्चा केली आहे. त्यांनी आर्थिक गुन्हे विभागाला पण या तपासासाठी इन्वॉल्व्ह करावं यासाठी त्यांच्याशी पण आग्रह करणार. जर शेतकऱ्यांचा आवाज व्यक्त झाला आहे तर कुणी कालपर्यंत काय केलं होते त्याचा मी विचार करणार नाही. आता त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, फसवणूक बंद झाली पाहिजे, तर आपण कौतुक केलं पाहिजे. तपास यंत्रणा, विभिन्न अधिकारी आज येत आहेत आणि आता तर तुमच्या समोर बोलत आहेत ते, तर आजपासून पण ते सुधारणा करायला तयार असेल तर आपण स्वागत करू. खरं म्हणजे ही क्रांतीची सुरुवात आहे. पतपेढ्या, मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह, हे गेले 5 वर्षापासून हा विषय मी हातात घेतला. मल्टी स्टेट संबंधी आता मोदी सरकारने खूप मोठा बदल आणत आहे, रेग्युलेटरी सिस्टम मजबूत उभी करत आहेत. त्याच पद्धतीने शिंदे फडणवीस सरकारने ह्या जे पतपेढ्या आहेत त्यांचा बदल पण मी पण नाही केलं. आता मजबूत सुरक्षा प्रदान करण्याची व्यवस्था उभी करावी त्याची सुरुवात इथून. हा विषय मंचर पुरता मर्यादित नाही. अशा प्रकाराने फसवणूक, लुबाडणूक, दमन हे बाकी ठिकाणी पण आहे, पण इथून या सुरुवात आहे. मुद्दा असा आहे की पहिले मी ताबडतोब एक गोष्ट आग्रहाने सांगणार आहे. ब्लँक चेक, कोरा चेक घेण्याचा अधिकार कायद्यात कुणाला नाही.
म्हणून ताबडतोब सगळ्या पदपेढ्यांना ही सूचना गेली पाहिजे की कुठलाही कोरा चेक घेता येत नाही, कोरा चेक हे सिक्युरिटी म्हणून पण घेता येत नाही। ही तर दुसरी गोष्ट आहे की कोरा चेक घ्यायचा सकाळी 11 वाजता 25 लाखाचा कर्ज द्या, 12 वाजता त्या कोरा चेक मधून 15 लाख संचालक आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खात्यात वळवणं। म्हणून सगळ्यात पहिली आग्रहाची मागणी ही राहणार आणि मी त्या मला जाणून दाखवणार।